नमस्ते मित्रांनो, गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यभरामध्ये सर्वात गाजणारा प्रश्न म्हणजे शिक्षक भरती संदर्भाने एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आपल्याला प्राप्त होत आहेत. अखेर शिक्षण विभागाने शिक्षक भरतीच्या राहिलेल्या जागांच्या भरतीबाबत परवानगी दिलेली आहे. वित्त विभागाच्या बैठकीसुद्धा याला मान्यता मिळालेली आहे आणि त्यामुळे राज्यभरामध्ये 6100 शिक्षण सेवकांच्या जागा आता भरल्या जाणार आहे. अतिशय दिलासादायक बातमी आहे. सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. चला पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाचा दिनांक 8 जुलै 2021 पत्र आहे. प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे. विषय आहे पवित्र प्रणाली मार्फत सुरू असलेली शिक्षण सेवक पदभरती पूर्ण करण्याबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे. महोदय, आपल्या संदर्भाधीन पत्राचे अवलोकन करावे या अनुषंगाने मुलाखतीशिवाय प्रलंबित शिक्षण सेवक पदभरतीसाठी एकही पात्र उमेदवार उपलब्ध नसल्याने मुलाखतीसह भरावायच्या उर्वरित पदांबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून अभिप्राय प्राप्त झाले आहेत. सदर अभिप्रायानुसार पुढील प्रमाणे कळवण्यात येत आहे. 1. मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 5 मे 2021 निर्णयानुसार SEBC प्रवर्गासाठी आरक्षण रद्द करण्यात आले आहे. ही बाब विचारात घेता मुलाखतीसह प्रलंबित असणारी भरती प्रक्रिया राबवताना आरक्षण निश्चितीनुसार जाहिरातीमध्ये दर्शवलेली SEBC प्रवर्गातील एकूण रिक्त पदे अराखीव म्हणजे ओपन प्रवर्गातील रिक्त पदांमध्ये समाविष्ट करण्यात यावीत. 2. त्या अनुषंगाने EWS प्रवर्गातील रिक्त पदांमध्ये बदल संभवतो किंवा कसे याची खात्री करावी आणि EWS प्रवर्गासाठी आरक्षण निश्चितीनुसार निश्चित केलेल्या पदांपेक्षा जास्त पदे भरली जाणार नाहीत याची खात्री करावी. 3. जाहिरातीनुसार SEBC प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांचा विकल्प घेऊन त्यांच्या गुणवत्तेनुसार EWS किंवा अराखीव प्रवर्गासाठी विचार करण्यात यावा. 4. आपल्या संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने मुलाखतीशिवाय पदांसाठी सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक BCC 2021 दिनांक 6 जुलै 2021 या अन्वये कार्यवाही करावी. वर नमूद केल्यानुसार कार्यवाही करताना सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेणे आवश्यक राहील. वरील प्रमाणे शिक्षण सेवकांची पदे भरताना न्यायालयीन प्रकरण उद्भवणार नाही याचीही दक्षता घ्यावी असं म्हटलंय. प्रवीण मुंडे अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने हा आदेश निघालेला आहे. तर पवित्र पोर्टलवरील जी भरती प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे, मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय अशा दोन्हीही भरती प्रक्रियेला शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रिया आता वेगाने सुरू होणार यामध्ये कुठलीही शंका नाही.